हॅलो फ्रेंड्स, आमच्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत। हे आमचं किचन आणि या किचनमध्ये आज एक वेगळीच रेसिपी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सौभाग्यवती सुलभा आणि पूजा या दोघींनी छानपैकी तयारी केलेली आहे। यामध्ये गोवर्धन गुलाबजामचं पॅकेट आहे आणि हे पॅकेट तुमच्या समोर आहे। यामध्ये पूजा आपल्याला या संदर्भात माहिती देत आहे। आता पूजाने तुमच्या समोर त्या पॅकेटमधलं जी पावडर आहे ती दुधामध्ये मिक्स करते आणि छानपैकी मळून घेते। अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीने ते मळून घेणं गरजेचं आहे। आणि अतिशय व्यवस्थित त्यामध्ये तूप मिक्स करून हे मळते आहे आणि चांगलं मळून घेतल्यानंतर त्यात योग्य प्रमाणात असं दूध टाकून व्यवस्थित मऊ मळून घेणं गरजेचं आहे। आता पहा, या दोघींनी छानपैकी मळल्यानंतर आता गुलाबजाम तयार करायला घेतलेले आहेत। यामध्ये छोटे 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 गोळे ती करून घेते। अतिशय स्वच्छ छान आकार याला आलेला आहे हे पाहिल्यानंतर अतिशय सुंदर अशा पद्धतीचे गोल 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 त्याला आकार आलेला आहे। पहा, मांडणी पण व्यवस्थित सुबक आहे। ज्या पद्धतीने ते मिश्रण योग्य प्रमाणात एकत्र झालं तर त्याचे गोळे खूप छान बनतात। हे बनवताना काळजी घेणं फार गरजेचं आहे। यात कुठल्याही प्रकारचे घाई करणं हे योग्य नाही। व्यवस्थित स्वच्छता, कामामध्ये सुबकता येणं अत्यंत गरजेचं आहे। आता जवळजवळ गुलाबजामचे आकार तयार झालेले आहेत। हा गुलाबजामचा जो पाक आहे त्यामध्ये विलायची टाकलेली आहे। यासाठी तो साखरेचा पाक तयार केलेला आहे। त्याला छान उकळी आलेली आहे। त्याच्यावर विलायचीचे तरंगताना दिसते। 8 ग्लास पाणी आणि 1 किलो साखर टाकलेली। बर, असं का? आणि हे काय करताय? जाडसर उकळून आणि चांगलं ढवळून घेतलं पाहिजे की जेणेकरून साखर मिश्र झाली पाहिजे।
चांगले मिश्रण झाल्यानंतर एक तारी पाक तयार झाला पाहिजे घट्ट। त्याला एक तारी पाक असे म्हणतात, अतिशय घट्ट। आणि समोर हे या ठिकाणी गुलाबजाम तळण्याची तयारी झालेली आहे। तेल गरम करण्यात आलेलं आहे। आता त्यामध्ये पूजा हे गुलाबजामचे गोळे त्यात सोडते आणि उकळायला छान प्रकारे सुरुवात झालेली आहे। याला उकळी आलेली बघा। त्याला छानपैकी ब्राउनिश कलर आलेला आहे। सुरुवातीला पिवळा गोल्डन कलर आलेला आहे, नंतर ब्राऊन कलर होत आलेला आहे। किती सुंदर दिसतो बघा। हे पाहिल्यानंतर आता हे जे गोळे आहेत ते सारखं हलवत राहणं गरजेचं आहे। ते जर हलवले नाही तर ते करपू शकतात, त्यामुळं ते सारखं हलवणं गरजेचं आहे। आणि त्यामुळं त्यांचा जो गोल्डन कलर आहे तो ब्राउनिश होत आलेला तुमच्या समोर दिसतो। बघा, जवळजवळ छानपैकी गुलाबजाम तयार होत आलेले आहेत आणि त्यांचा आकार वाढतोय। सुरुवातीचे गोळे आपण पाहिले तर छोटे, परंतु ते जेव्हा तळण्यात येतात त्यावेळी मात्र त्यांचा आकार बदलतो, जवळजवळ दुप्पट आकार होत आलेला आहे बघा त्यांना। आता हे गुलाबजाम काढून घेतलेले आहेत, काढून घेत तळण्याची प्रक्रिया अजून चालू आहे। त्याला छान आकार आलेला आहे। यात घाई करणं योग्य नाही, अतिशय सावकाश व्यवस्थित एका जागेवर ते थांबले की करपू शकतो। म्हणून त्यांना सारखं सरकवणं, त्यांची जागा बदलणं हे महत्त्वाचं आहे। आकार पहा किती सुंदर आलेला आहे त्याचा। छानपैकी गुलाबजाम तळून झालेले आहेत, डिशमध्ये योग्य पद्धतीने ते लावलेले आहेत। आकाशने ती हातात घेतलेली आहे आणि समोर तो ठेवतोय। गुलाबजाम
छानपैकी तळून झालेले आहेत, समोर ठेवलेले आहेत। त्याला छानपैकी आकार आलेला आहे, कलर आलेला आहे। साखरेच्या पाकामध्ये एक एक गुलाबजाम सोडण्यात येतो। आता काय करते बरं पूजाई? आता छानपैकी साखरेच्या पाकामध्ये गुलाबजाम आपल्याला दिसत आहेत, तयार झाले। आता ही रेसिपी आपणाला आवडली असेलच, लाईक शेअर अँड सबस्क्राईब। थँक्स फॉर वॉचिंग। पुन्हा भेटूच नव्या रेसिपीसह।